नमस्कार, मी प्राध्यापक केशव कातोरे एबी न्यूजच्या सकाळ बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। जाणून घेऊ आतापर्यंतच्या ठळक व विशेष घडामोडी। सिरमच्या कोरोना लस संशोधनात अहमदनगरच्या सात सुपुत्रांचा सहभाग मोलाचा। रेखा झरे यांच्या खून प्रकरणातील दोघांना राहता तालुक्यातील कोलार इथून ताब्यात घेण्यात आले। विश्वसनीय सूत्रांकडून समजलेली माहिती, श्रीगोंदा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी नसल्याने विकास कामांचा भट्ट्याबोळ। श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांशी मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीची व्यथा। मी म्हणजे ॲडजस्ट पाहणा कुठेही फिट होतो, पारनेरचे आमदार लोकनेते निलेश लंके यांचे प्रतिपादन। पुढे बोलताना ते म्हणाले, मी चालायला लागलो की रॅली सुरू होते व मी थांबलो की सभा सुरू होते, पण हे सर्व जनतेचे प्रेम आहे। ते राहुरी तालुक्यातील मांजरी व वळण परिसरात निलेश लंके युवा प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या वेळी बोलत होते। माननीय श्री कालिदास ज्ञानदेव बनकर यांची करोडपती विमा प्रतिनिधी म्हणून जागतिक विमा परिषद अमेरिका सदस्यपदी निवड। सहकारी संस्थेत 17 लाखांचा अपहार, 27 जणांवर गुन्हा दाखल। श्रीगोंदा तालुक्यातील वेळू विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून सुमारे 17 लाखांचे बोगस कर्ज वाटप करून अपहार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात 27 जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यात मागील 24 तासात 7 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले, यामध्ये प्रामुख्याने आढळगाव, मांडवगण, टाकळी कडेवडी, चिखलटणवाडी, देवळगाव, हंगेवाडी प्रत्येकी 1। श्रीगोंदा तालुक्यातील मोजके विद्यालय पूर्वसुरू होताना आढळून आले। पाहत राहा, ऐकत राहा एबी न्यूज। धन्यवाद। आपल्या भागातील बातम्या व चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल दाबायला विसरू नका।